यानंतर बीड मधून अजून एक धक्कादायक बातमी हाती येते. बीड मधले भाजप नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या इथे देखील आता जाळपोळ करण्यात आल्याची माहिती मिळते. बीड मधील जाळपोळ थांबत नाहीये. आता मराठा आंदोलकांनी मोर्चा वळवलाय भाजप नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या ऑफिसकडे. त्यांचं ऑफिस पेटवण्यात आलंय. भाजप नेते जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मराठा आंदोलकांनी त्यांचं हे कार्यालय पेटवलंय. त्याची ही दृश्य तुम्ही झी 24 तासवरती पाहत आहात. भाजप नेते जयदत्त क्षीरसागर यांचं ऑफिस आता मराठा आंदोलकांनी जाळलेलं आहे. विष्णू बुर्गे यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विष्णू, कधीचा हा सगळा प्रकार, सध्याची तिथली काय स्थिती? अत्यंत धक्कादायक दृश्य जे आहे ते पाहायला मिळतंय. बीड मध्ये ठिकठिकाणी नेते असतील, त्याच पद्धतीनं इतर दुकानं असतील, त्याला जाळलं जात आहे. त्याच पद्धतीनं दगडफेक देखील पाहायला मिळते. जयदत्त क्षीरसागर आहेत माजी मंत्री, यांचं हे ऑफिस आहे आणि या ऑफिसला आता आग लागल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलकांनी हे आग लावून दुसऱ्या ठिकाणी आता गेलेले आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट जी आहे कार्यकर्त्यामध्ये आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळं सकाळपासूनच बीड जिल्ह्यातल्या माजलगाव असेल आणि आता बीड मध्ये हे जे आहे ते उग्र स्वरूप जे आहे ते आंदोलनानं घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर हे आपल्याला महत्वाचं सांगायचं आहे की जे आहे ती गॅस एजन्सी जवळच आहे. कार्यालयापासून अगदी दोनच दुकानांमधून सोडले तर गॅस एजन्सी आहे, त्यामुळं मोठा प्रकार सुद्धा या ठिकाणी घडू शकतो. पोलीस आणि प्रशासन मात्र याकडे गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण आंदोलकांची संख्या तेवढी आहे की पोलिसांना देखील ह्या मॉब आणि हे सगळं आवरणं अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप आता रोखणार कोण हा प्रश्न मात्र निर्माण झालाय. कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं जे कार्यालय आहे ते जाळ लागलेलं आहे त्याला आणि मोठे आवाज देखील या कार्यालयातून बाहेर येत आहेत. विष्णू, जेव्हा त्यांच्या कार्यालयाला ही आग लावण्यात आली तेव्हा जयदत्त क्षीरसागर नेमके कुठे होते आणि त्यांच्या कार्यालयात कोणी उपस्थित होतं का जेव्हा हा सगळा प्रकार घडला? माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे कार्यालयामध्ये नव्हते, मात्र कार्यालयामध्ये एक गाडी असल्याची माहिती मिळत आहे आणि या गाडीचा सायरन मोठ्या प्रमाणात वाजत होता. आतापर्यंत सायरन सुद्धा बंद झालेला आहे, म्हणजेच की कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड, आगीमध्ये पूर्णतः कार्यालय भस्मसात झाले आणि आग जी आहे ते कॉलेजला लागून हे कार्यालय आहे, त्यामुळे कॉलेजकडेही आग जाण्याची भीती आहे. मात्र प्रशासन असेल किंवा जे अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आहेत ते कुठं कुठपर्यंत पुरणार आणि कुठे कुठे जाणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र आगच लागल्याचं पाहायला मिळालं आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. रेशमा, निश्चित अतिशय धक्कादायक म्हणायला हवं. बीड मध्ये जागोजागी आंदोलन हिंसक वळण घेताना बघायला मिळते. विष्णू, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे